नमस्कार रसिक श्रोते हो, आज मी आपल्याला अतिशय आरोग्यदायी जास्वंदीच्या फुलांचं सिरप कसं करायचं आणि ते केसांना कसं लावायचं हे दाखवणार आहे. हे सिरप लाल जास्वंदीच्या फुलांचंच केलं जातं. यासाठी लाल जास्वंद अतिशय उपयुक्त व औषधी आहे. केसांच्या वाढीसाठी, आपले केस दाट होण्यासाठी, तसेच केस गळणे कमी होण्यासाठी, केसांमध्ये कोंडा असेल म्हणजे डँड्रफ असेल, किंवा आपल्या स्कॅल्पला म्हणजे केसांची खालची जी स्किन आहे त्याला खाज येत असेल, तर ते सगळे प्रॉब्लेम आपले दूर होतात या सिरपमुळे. या सिरपने आपल्या केसांची वाढ छान होतेच, पण केसांना कंडिशनर देखील खूप छान होतं. अतिशय मऊ होतात केस आणि केसांवर छान शाईन येते, केस चमकदार दिसतात. तसेच आपले केस दाट होतात, म्हणजे ज्यांचे केस खूप गळत असतील तर त्यांनी या सिरपचा वापर केलेला अतिशय फायदेशीर ठरेल. त्यानंतर एका पातेल्यात आपण प्रत्येक फुलाचं खालचं देठ काढून त्यात टाकायचं आहे, कारण त्या ही सर्व फुलं आपल्याला पाण्यात उकळून घ्यायची आहेत. मागचा देठ काढून घ्यायचा आहे. त्या सर्व फुलांचे देठ काढून झालेले आहेत. साधारण ही फुलं बुडतील एवढं पाणी आपण त्यात घालायचं आहे. ही सर्व फुलं अशी पाण्यात असा अंदाज घ्यायचा, सगळी फुलं पाण्यात बुडतील एवढं पाणी बस होतं. त्यानंतर गॅसवर ही फुलं उकळण्यासाठी ठेवायची आहेत आणि अगदी सिरपसारखं पाणी तयार होईल एवढं आपल्याला ते आटवायचं आहे. पाण्याला उकळी आल्यावर ही फुलं पाण्यात मर्ज व्हायला लागतात आणि अगदी लाल कलरचं पाणी, पाण्याला लाल रंग येतो आणि फुलांचा सर्व अर्क या पाण्यामध्ये उतरतो. अजून हा सिरप घट्ट झालेला नाही, अगदी असं घट्ट सिरप तयार होईल एवढं ते आपण आटू द्यायचं आहे आणि त्यानंतर हे गाळून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपलं सिरप तयार आहे. असं अगदी घट्ट सिरप झालं पाहिजे, डार्क काळपट लाल कलरचं सिरप तयार होतं आणि अगदी आपण केसांना लावू शकू असं थिक सिरप तयार झालं पाहिजे. अशा प्रकारे जास्वंदीच्या फुलांचं सिरप तयार आहे. ते अगदी असं चिकट स्टिकी तयार होतं जेलसारखं, त्यामुळे केसांमध्ये ते लगेच मुरतं. आपण स्कॅल्पला म्हणजे खालच्या स्किनला जरी हे सिरप लावलं तरी तेलासारखं चिकटपणा राहत नाही. एक 15-20 मिनिटात किंवा अर्ध्या तासातच ते पूर्ण स्किनमध्ये सोक होऊन जातं आणि केसांमध्ये पण मुरतं. त्यामुळे रात्री लावलं तरी काही हरकत नाही, किंवा सकाळी केस धुण्यापूर्वी आपण 1 तास अगोदर हे सिरप लावू शकतो व नेहमीप्रमाणे आपण आपले केस शॅम्पूने धुवून टाकायचे. हे सिरप आपण रात्री केसांना लावण्याचा एक फायदा असा होतो की साधारण 1/2 तास किंवा 15 मिनिटातच आपल्या स्कॅल्पला किंवा केसांमध्ये हे मुरतं. म्हणजे तेल लावल्यानंतर जसं केस ऑइली होतात किंवा कपडे आपले खराब होतात, तर तसं ऑइलीपणा या सिरपला मुळीच नसतं. जेव्हा ते मुरतं तेव्हा पूर्ण ड्राय होऊन जातं. किंवा केस धुण्यापूर्वी आपण साधारण 1 तास अगोदर हे सिरप लावू शकता, ते पूर्ण केसांमध्ये व स्किनमध्ये मुरतं. त्यानंतर मग आपण नेहमीप्रमाणे आपले केस धुवावेत. साधारण 3 ते 6 महिने आपण रेग्युलर हे सिरप वापरलं तर त्याचा इफेक्ट आपल्याला दिसतो. तर नक्की करून बघा जास्वंदीच्या फुलांचं सिरप. आणि आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर आमचा भक्ती योगांजली हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.